लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध करण्यात आला. भाजी मार्केट शिवाजी पुतळ्याजवळ युवक काँग्रेसच्या वतीनं निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळेस नगरसेवक निखिल कविश्वर, संजय घोणे, माजी नगरसेवक महम्मद मण्यार, नगराध्यक्ष राजू गवळी, निखिल तिकोणे, फिरोज पठाण यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध करताना निखिल कविश्वर म्हणाले, जे दिल्लीमध्ये आणि आता जी देशामध्ये घटना घडतीये की गुरमेहर कौर हिला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तसेच काही बीजेपीच्या काही खासदारांकडून अतिशय अश्लील अशा याच्या बलात्काराच्या धमक्या येतात, तसेच तिथे न राहण्याची सुद्धा धमकी येते आणि तिला जो नाहक त्रास एखाद्या स्टुडंटला सहन करावा लागतो आहे, याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध करण्यासाठी आज लोणावळा शहर युवक काँग्रेस आणि NSY वतीनं हे आंदोलन इथं करण्यात आलेलं आहे. खरं तर ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं त्या दिवसापासून नाहक विद्यार्थ्यांची डोकी भडकून त्यांना अतिशय वाईट मार्गाने धमक्या देऊन त्यांचा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो दाबण्याचा प्रयत्न कुठंतरी भारतीय जनता पार्टी करत असल्याचं आपल्याला इथं बघण्यात येईल. आज गुरमेहर कौर यांना जी धमकी देण्यात आहे त्यांच्या पाठीशी लोणावळा शहर, त्यांच्या पाठीशी युवक काँग्रेस असेल, नॅशनल स्टुडंट ऑफ इंडिया असेल, ही ठामपणे उभी राहिलेली आहे. ती आमची माता भगिनी असल्याने आम्ही जाहीर आव्हान करतो की त्या याच्या पुढच्या काळात जर तिच्या जीवाला किंवा तिच्याबद्दल कुठलाही धोका निर्माण झाला तर पुन्हा एकदा युवक काँग्रेसच्या माध्यमातून NSY च्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.